नमस्कार, अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. उन्हाळा चालू आहे, आंबट गोड अशा चवीच्या कैरीचा सीझन आहे. मार्केटमध्ये भरपूर स्वस्त दरात कैऱ्या उपलब्ध आहेत, तर अशा या कैरीपासून तोंडाची आणि जेवणाची चव वाढवणारे दोन प्रकारचे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट चटपटीत होणारे हे दोन तोंडी लावणे आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी भरपूर असा ताजा पुदिना घेतलेला आहे. तुम्हाला पुदिनाचा फ्लेवर कितपत आवडतो त्यानुसार पुदिन्याचे प्रमाण कमी अथवा जास्त ठेवायचं आहे. पुदिना हा शरीराला थंडावा देतो, त्यामुळे भरपूर असा पुदिना वापरावा. तसंच कोवळ्या काडीसह कोथिंबीर घेतलेली आहे, एक कैरी कट करून घेतलेली आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तुम्ही तिखट कितपत खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. पाव वाटी खोबरं कट करून घेतलेलं आहे. इथे ओला नारळ वापरला तरी चालेल. मिक्सी जारमध्ये हे सर्व साहित्य टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जरासं वाटून घेऊयात म्हणजे मिक्सरमध्ये जागा होईल. आता हा पुदिना आणि कोथिंबीर टाकून पुन्हा वाटून घेऊयात. वाटताना पाण्याचा वापर करायचा आहे. बारीक अशी ही कैरीची चटणी वाटून घ्यायची आहे. ही पहा, मस्त हिरवीगार बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे. जास्त पातळ करू नका, अगदी पटकन होते. जेवताना चमचाभर ताटात असेल तर 2 घास जास्तच खाल. अशी ही झटपट होणारी कैरीची चटणी करून फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस राहते. ज्यांचे दात कैरी खाताना आंबतात पण त्यांना कैरी खायला खूप आवडते, त्यांनी अशा प्रकारे कैरी खाण्याचा आनंद घ्यावा. अजिबात दात आंबत नाही. आता दुसऱ्या प्रकारचं कैरीपासून केलेलं तोंडी लावणं पाहूयात. इथे मी एक कैरी घेतलेली आहे. कैरीच्या दोन्ही साईडचे टोकं काढून अशा प्रकारे किसणीने किसून घ्या. जेवढी बारीक किसायची आहे तेवढी बारीक कैरी आपण किसून घेऊ शकतो. ही पहा, अशा प्रकारे मी साली सकट कैरी किसून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे काळं मीठ आहे, साधं वापरलं तरी चालेल. 1/4 चमचा हळद टाकायची आहे. मिक्स करून घेऊयात. फोडणी पात्रामध्ये 2 पळ्या तेल गरम करून घ्या. राईचं तेल असेल तर उत्तमच. आता ह्या गरम तेलामध्ये 2 ते 3 चमचे राई टाकायचे आहे. तुमच्याकडं राईची डाळ असेल ती वापरली तरी चालेल. 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकून घेऊयात. इथे लसूण पाकळ्या कट करून घेतल्या तरी चालेल. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. 1/4 चमचा हिंग टाकायचा आहे. 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे. 3 ते 4 चमचे लाल तिखट टाकायचं आहे. त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तसंच शक्य असल्यास काश्मीरी लाल मिरची पावडर वापरा, त्याने रंग खूप सुरेख येतो. मिक्स करून लगेचच ही फोडणी या कैरीवर ओतून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, फोडणी करपून देऊ नका. आता 1 जीव असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे तोंडी लावणे फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये 10 ते 12 दिवस चांगलं राहतं. कैरीला दिलेली खमंग फोडणी, कैरीचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा, मस्तच अगदी भन्नाट चुरचुरीत असे हे तोंडी लावणे तयार होते. मस्त फ्रेश अशा कैरीचे हे दोन प्रकारचे अतिशय चवदार लागणारे तोंडी लावणे नक्की ट्राय करा. अस्सल घरची मेजवानी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसंच तुमच्या काही प्रतिक्रिया अथवा सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.